मनापासून स्वागत करीत आहे. तर आता मकर संक्रांत येणार आहे, तर त्यासाठी आपण पूर्व तयारी काय काय करणार आहोत, तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता एवढ्यात आता आपण मार्केटला जाणार आहोत, तर मार्केटवरून काय काय आणणार आहोत, तर चला मग पाहूया आपण मार्केटवरून आज आपण काय काय घेऊन येणार आहोत मकर संक्रांतीच्या तयारीसाठी. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. चला आपण आता मार्केटला चाललो. ओम पण आमच्या सोबत चाललेला आहे. ओम तुम्हाला बंद का केलं? मला येऊन देत नव्हता तू? हळूच की बंद करायचं बेटा, मोठे नको आदळू. हळूच अंगतच. चला आपण आता मार्केटला चाललेलं आहोत. झिम झिम चालू झालेली आहे. बघू गणपती पडे. आपण भिजत होत काय? पाऊस नाही आला. इथं साफ केल्यावर केलं लोकांनी. तर आपण आता फ्रूट घ्यायला आलेलो आहोत. किलो ने तुम्हाला कापता येईल का? पण उद्या पिकल्याच नंतर त्याला काटे राहतात बरं का कापायला. अरे पिशवीत बसणार नाही ना. तुमची भाषा समजते का तिला? समजतंय, सब समजतंय. हे दे ना गुडिया. त्याची मम्मी नाही काही ना. पाऊस आता बंद झाला बेटा, आता नाही भिजणार मोबाईल. आपल्याला संक्रांतीसाठी वाण घ्यायचे आहे, तर चला मग पाहूया आपण या दुकानामध्ये आपल्याला वाण चांगले भेटते की नाही. काय घेतात आता हे? काय असे डब्बे घेणार ना? काय घेणार? काय घ्यायचं बाबू तुला? काही तरी क्लचर म्हणलं डिमार्ट मध्ये जर का देत कुठे देत तेव्हा तुला कोणता कलर आवडला? येते ना चालित भिंग्यावर बात सुन. मेरा राजस्थान वाले है, उसके पास ये आइटम का 70 रुपए में दे दो वापस ला के देना. अभी फूल लेने गया था, हिंदी बोला उसके. हम बगल में हिंदी में बोलेंगे तो रेट बढ़ता है. हमें से उसके पास से 40 रुपए में देता. हमने हिंदी बोला, उसके बगल ने सीधा 20 रुपए बढ़ा दिए. तू बोलता की ला के दे. मैं क्या बोल रहा हूँ? एक मिनट सुनो तो. मैं इधर ही खड़ा हूँ ना, दुकान कहीं भाग नहीं रहा. मैं कहीं भाग रहा हूँ, दुकान इधर ही जाके ट्राई करो, पता चल जाएगा. उठते तो पैसे का. ओम पाऊस आला का रे? सगळी गाडी भिजली ना. चला मग आपण आता पुढच्या दुकानात जाऊया. इथं का आपल्याला भेटलेलं नाही. इकडं तर आपण आता भांड्याच्या दुकानात आलेलो आहोत. पाहूया आपण इथं वाण भेटतेत की नाही. आपण मागचे इथं घंटी बघायला आलो. तांब्याची भांडी तिकडे सारे. त्याचा रेट काय? 114 म्हणजे 20% 85 रुपीज. तर क्वालिटी बी असा एक नंबर झाले, उतना क्वालिटी नाही आहे. खोल की कोण दुसरा दिखाओ. पो खुले पत्ते रे का फटणार आहे. एक साइज का आहे, ये अलग साइज का आहे. अरे
छोटे डिफरेंट है लेकिन महंगा बोल रही है आपने। कितने का? 55 रुपीस लगा लो इसको। 9 पीस लेना है, 8 नहीं आएगा, मत आ जाएगा सर। दीपावली में आपसे दुकान से सामान लेके गए पता है। अरे अच्छा है लेकिन 35 लगा दो, 9 पीस निकालो फिर निकलते। तर आपण आता फायनली हे बाउल घेतलेले आहे। अरे 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 मछली घरे ठेवून बघा कसं करतय। त्याला वाटतंय मला खायला काही देतोय काय। ओम ओम काय करते रे त्या मुली, काय खेळत आता? आले आले झोपले तर अंगार घेऊन। अरे पुरा डस्ट ले रे। अरे वो पूरा चप्पल का डस्ट आता बेटा, जुकाम होगा, नाक निकलेगा, फिर इंजेक्शन देगा डॉक्टर वाला। कोणती कंपनी मोठी नाही पण आहे साईज आपण घेतली ती मोठी होती बघा। इससे पहले हमने लिया था ना, उसका बॉडी भी बड़ा है और वेट भी ज्यादा है। ना सेलो जो आप बोल रहे हो ना, सेलो का आपको एक ग्लास का थिकनेस ज्यादा आता है। हाँ ग्लास का थिकनेस और उसका क्वालिटी अलग है, बाकी सब सेम है, अंदर आने का क्वालिटी सबका सेम है। चला काय घ्यायचंय भेटलं तर बघू तर आपण। पाऊस भी मध्ये झिम झिम चालू आहे आणि ओमला तर काही दिसत नाही पावसामुळे, आहे ना बाबू। आपल्याला संक्रांतीसाठी आपल्याला सुद्ध घ्यायचे, परंतु इथं ब्लॅक कलरचे काही भेटत नाही, लाल कलरचे सुद्ध भेटतात। मला वाटत होतं आता इतक्या लवकर भेटणार नाही सुद्ध दुकानामध्ये, पण चला आपण आता आपल्याला भेटलेले आहे तर घेऊया आपण। हे लिंब पण येतो पण नको बडीच घे, बडी साईजच घे, केले मोठ्या लेत मग ठीक एवढ्या लेत, त्याच्यापेक्षा ही साईज, त्याच्यापेक्षा वरची मोठी साईज। आता मी नाही सांगत तुला, जे घ्यायचे ते घे, साईज छोटी बघून घ्यायची। मोठी झाली थोडी, छोटी बघ ना वरची ही, वरची ही अजून काय घ्यायचंय? हा काय रांगोळी पाहिजे आहे मग काय घेते? तर आपण आता सुगडं घेतलेले आहेत, बऱ्याच वेळेस पाहत होतो सारखे भेटलेले होते। बहुत गंभीर आहे क्या बात आहे। तर मागच्या वेळेची जी साईज होती ना ती भेटली नाही, मीडियम होती ना याच्यापेक्षा। तर आपल्याला मेडिसिन घ्यायचे आहेत आणि वुमनचे मेडिकलमध्ये गेलेले आहेत, तर घेत आहेत काहीतरी आता मेडिसिन लागणार आहे। तर आपण आता हे फुलं घेतलेले आहेत, आता आपण मार्केटवरून आता घरी चाललेलो आहोत, तर आपल्याला लागणारे जेवढे साहित्य होते ते आपण आता घेतलेले आहेत। ओमला मार्केटला येतो त्यामुळे त्याला काही थंडी वाजत नाही, एकदम पॅक करून नेला होता मार्केटला आणि बँगलोर। तर आता फायनली आपण मार्केटवरून घरी पोहोचलेलो आहोत आणि ओमचं लगेच खेळ चालू झालाय माती खेळायचा। चला तर रात्रीचं तुम्ही आता बिल्डिंग पाहू शकतात आपली कॉलनी, जिकडे तिकडे नसती लाइटिंग आहे। चला बाबू घरी जायचे ना आता। ओम आता मार्केट उलून आला ना तू, आता बाजूला खेळायचं आता होमवर्क करायचं आहे।
गोणीत काय आणलंय खायला? ओमराजे काय आणलं रे बाबानी गोणीत? काही पण किती भारी बोलत त्यांना आवाज आला. तर आपण आता फायनली घरी पोहोचलेलो आहोत. चला नको. अरे उघडा उघडा. तुम्हाला काय आणलंय बाबांनी? पीठ खायला आणलंय. पीठ चपाती खायची ना. आपल्याला उद्या भोगीची भाजी बनवायची आहे, त्यासाठी आपण इथे फ्लावर, वांगे, गाजर, त्यानंतर वालाच्या शेंगा, बीन्स, परत आपल्याला जेवढ्या भाज्या भेटल्या तेवढ्या पावटा, परत इकडं टमाटर, ह्या मिक्स भाज्या आपल्याला उद्या भोगीची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी आपण ह्या साऱ्या भाज्या आणलेल्या आहेत. तर जेवढ्या भाज्या भेटलेल्या आहेत तेवढ्या आणल्यात. इथं अमृत पण आणलेलं आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी. तर एवढ्या भाज्या आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि त्याची भोगीची भाजी बनवायची आहे. संक्रांतीसाठी आपल्याला तिळाचे लाडू बनवायचे आहेत, त्यासाठी बिना पॉलीचे 2 कप आपण येथे तीळ घेतलेले आहेत. स्लो फ्लेमवर आपण आता तीळ भाजून घेऊया. तीळ थोडेफार तडतडायला लागले की लगेच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तीळ भाजलेले आहेत तर आपण आता ताटामध्ये ओतून घेऊया. पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप घेऊया आणि साजूक तुपामध्ये आपण 2 कप गूळ टाकूया. याच कपाने आपण 2 कप तीळ घेतलेले आहे तर त्याच कपाने 2 कप आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. 2 चम्मच यामध्ये पाणी टाकूया, म्हणजे पाण्यामुळे आपला गूळ लवकर विरघळला जाईल. जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत सारखं चम्मचने हलवत राहायचं आहे आणि 5 मिनिटाच्या नंतर या गुळाचा पाक तयार झालेला आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद केल्याच्या नंतर भाजलेले तीळ या पाकामध्ये ओतूया आणि चम्मचने मिक्स करून घेऊया. हा पाक थंड झाल्याच्या नंतर एकदम घट्ट पाक तयार होईल. तिळाचे लाडू बांधत असताना हे गरम गरम असतानाच बांधून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित वळले जातात. अशाच पद्धतीने आपण आता सारे तिळाचे लाडू बांधून घेऊया. तर आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.